नमस्कार। काल सायंकाळी 5:30 दरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावली। गेल्या काही दिवसापासून शहरात पावसाने उघडी घेतली होती, त्यामुळे शहरात उकाडाही जाणू लागला होता। दरम्यान पुन्हा पावसाने हजेरी लावत सोसायटीचे वारे वाहत आहे, त्यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे। काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी पडत आहे। शहरात 5:30 दरम्यान काल पावसाने हजेरी लावली। गेल्या काही दिवसापासून शहरात पावसाने उघडी घेतली होती, त्यामुळे शहरात उकाडाही जाणू लागला होता। दरम्यान शनिवारी कालपासून पुन्हा पावसाने हजेरी लावत सोसायटीचे वारे वाहत आहे, त्यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे व कडकडाटेसह पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत। रविवार 6 म्हणजे आज सुद्धा शहरात मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। गेल्या 2 दिवसापासून पुण्यातील कमाल तापमानात वाढ होत आहे असतानाची नोंद झाली, त्यामुळे उकाड्यानेही पुणेकरांना अनुभव लागला। तर शनिवारी सकाळपासूनच हवामान कोरडे होते व उन्हाचे चटके जाणवत होते, मात्र सायंकाळी अचानक पावसाला सुरुवात झाली आणि शहरात पावसाचा जोरदार सरी पडल्या, त्यामुळे पावसाचा अंदाज न घेता बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली। मात्र 2 दिवसाच्या उकाड्यातून काही काळ नागरिकांना मुक्ती मिळाली आहे। दरम्यान रविवारीसुद्धा शहरात मध्यम सरीचा अंदाज व घाट विभागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असे हवामान खात्याने वर्तवले आहे। येत्या सरीचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे। वारजे कारुनगर भागात मुसळधार पाऊस, सातारा स्वारगेट महर्षीनगर पार्क सध्या पाऊस थांबला असून काही वेळासाठी पडलेल्या पाऊसमुळे सदर परिसर जलमल झाला आहे। मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।